चला चार प्रकारचं दुःख ही कथा घालवते. मरायचंय सर्वांना, आपण हे ऐकत आहोत ना. ही कथा काय शिकवते? मरावं कसं हे शिकवते. न मरणारा कोणीच नाही, सगळे लोक त्या ठिकाणी महाराज मरणारेच आहेत. म्हणून त्या ठिकाणी मरण्याची सुद्धा कला असते. खरं सांगू, ज्याला जीवन जगायचंय ना, ऐकतात ना तुम्ही सगळेजण लक्षपूर्वक ऐका, ज्याला जीवन जगायचंय ना त्याने आधी मरावं. बस खरं जीवन तर मृत्यूनंतरच प्राप्त होतं महाराज. मृत्यूनंतरचं जीवन. मरायचं म्हणजे काय करायचं, उलटा अर्थ करून घेऊ नका. मरायचं म्हणजे त्या ठिकाणी मरणं म्हणजे आपल्या दृष्टीने त्या ठिकाणी शरीर सुटून जाणं, शरीर त्या ठिकाणी पडणं, याचं नाव आपण मरण समजतो असं नाही. मरण हे तर त्या ठिकाणी महाराज तुकोबारायांच्या भाषेत जर सांगायचं ठरलं, तुकोबाराय म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. लोक शेवटचा दिवस म्हणजे मरणाचा दिवस म्हणतात. नाही, शेवटचा दिवस म्हणजे मरणाचा दिवस नाही. शेवटचा दिवस म्हणजे जीवपणा ज्या दिवशी संपतो तो दिवस. कारण हे माणसाचं शरीर मिळालं ना, या माणसाच्या शरीरातच स्वतःला जाणता येत आणि जीवपणा घालवता येतो. नासे जीव पण भवरोग महाराज सांगतात, जीवपणाही घालवता येतं, भवरोग घालवता येतो. मग ज्या दिवशी जीवपणा संपला तो शेवटचा दिवस. आणि जीवपणा संपला रे संपला की त्यालाच त्या ठिकाणी मरण म्हणावं. आणि जीवपणा संपल्यानंतर जे त्या ठिकाणी जीवन आहे त्याला जीवनमुक्त अवस्था म्हणावं, जीवनमुक्ती. साधू संतांनी त्या ठिकाणी जीवनमुक्ती सांगितली. महाराज दोन प्रकारच्या मुक्ती आहेत, एक जीवनमुक्त अवस्था आणि दुसरी त्या ठिकाणी विधेयी मुक्ती आहे. विधेयी मुक्त अवस्था ती देहपातानंतर मानली जाते. आपल्या साधू संतांनी त्याचा स्वीकार केला. म्हणून खरं जीवन तर मृत्यूनंतरचं जीवन आहे. पण तो मृत्यू त्या ठिकाणी प्राप्त होणारच आहे. पण कसा मिळावा, कोणत्या पद्धतीनं त्या ठिकाणी मरता यावं हे शिकवणारं जर कोण असेल तरी कथा, कथेच्या माध्यमातून शिकावं मरावं कसं. आपल्या धर्मशास्त्रामध्ये दोन प्रधान ग्रंथ मानले जातात. नंबर एक श्रीमद भगवद्गीता आणि नंबर दोन श्रीमद भागवत महापुराण. दोन ग्रंथांना प्राधान्य आहे. श्रीमद भगवद्गीता शिकवते जगावं कसं आणि श्रीमद भागवत शिकवतं मरावं कसं. दोन्ही गोष्टी आपल्याला अपरिहार्य आहेत. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत जगणं अपरिहार्य आहे आणि जीवन संपल्यानंतर मरणं अपरिहार्य आहे. जगावं पण लागणारच आहे आणि मरावं पण लागणारच आहे. फक्त कसं जगावं हे आपल्याला कळत नाही आणि कसं मरावं हे आपल्याला कळत नाही. या दोन्ही गोष्टी जर शिकायच्या असतील तर त्या ठिकाणी गीता आणि भागवत बघा. गीता भागवताच्या माध्यमातून जगणं आणि मरणं दोन्ही सफल होऊन जातील. म्हणून साधू संत सदैव त्या ठिकाणी गीता भागवताचं चिंतन करतात. तुकोबाराय वर्णन करून सांगतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. दोन गोष्टी सांगितल्या. गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात. वारकरी संप्रदायामध्ये गीता आणि भागवत या दोन ग्रंथांना अतिशय महत्व आहे महाराज. अनन्य साधारण असणारं महत्व गीता. ज्या गीतेवर त्या ठिकाणी भगवान स्वतः प्रगट होऊन भाष्य करतात ज्ञानोबरा यांच्या रूपाने. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. म्हणून भगवंतानं स्वतः स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसे. भगवंतानं स्वतः गीता सांगितली आणि त्याच गीतेचा अर्थ त्या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या रूपात प्रगट होऊन त्याच परमात्म्यानं सांगितला. श्रीमद भागवत हे सुद्धा परमात्म्याच्या मुखातून त्या ठिकाणी प्रगट झालं महाराज. म्हणून गीता हे त्या ठिकाणी शिकवते जगावं कसं. ज्याला जीवन जगण्याची कला शिकायची आहे त्यानं त्या ठिकाणी गीता पाहावी आणि ज्याला त्या ठिकाणी मरण मंगलमय करायचं आहे त्यानं भागवत पाहावं. मरायचंय सर्वांना. साधू संतांनी सांगितलं की मरण पाहता येतं, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. आपले मरण त्या ठिकाणी पाहिलं, मरणाला त्या ठिकाणी मारून टाकलं महाराज. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. साधू संतांचा महिमा आहे. तुकोबाराय सांगतात, मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय. या भगवत चिंतनाचा जर निश्चय केला, याचा विचार जर केला, तर मरणाच्या हातातून काया सुटून जाईल अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण होते. असं त्या ठिकाणी शिकवणारं भागवत आहे. काय शिकावं भागवतातून, मरावं कसं हे शिकावं. मरण त्या ठिकाणी अपरिहार्य आहे. म्हणून ऐका, साधू संत त्या ठिकाणी लोकांच्या समोर प्रॅक्टिकल करून दाखवतात, वागून दाखवतात. तैसे संत जगी क्रिया करून द्यावी ती अंगी. स्वतः क्रिया करून त्या ठिकाणी दाखवतात. साखरे महाराजांच्या परंपरेमध्ये त्या ठिकाणी महाराज असा एक महात्मा होऊन गेला. त्यांना त्यांच्या एका शिष्यानं साधकानं प्रश्न विचारला, महाराज महापुरुष शरीर कसं सोडतात सांगा. आता काय सांगावं, आपल्यासारखं असतं तर वाघजाळ तयार केलं असतं.
शब्द संचय त्या ठिकाणी जमा करून लोकांच्या समोर कितीतरी सांगता येईल महाराज, असं त्या ठिकाणी सांगितलं असतं, भरपूर पटवून दिलं असतं. पण महाराजांनी काय केलं माहिती आहे, ज्यानं प्रश्न विचारला त्याला सांगण्याकरिता साधकाश्रमाकडे त्या ठिकाणी जाताना आळंदीमध्ये रस्त्याच्या कडेला त्या ठिकाणी शेतामध्ये गेले, शेतातली मोकळी जागा त्या ठिकाणी पाहून थोडी स्वच्छ केली आणि मांडी घालून तिथं बसले. त्याला वाटलं आता सांगतील की शरीर कसं सोडतात साधू संत सांगतील. तोही जवळ त्या ठिकाणी जाऊन बसला. महाराजांनी डोळे बंद करून घेतले, स्वरूपाचं चिंतन करू लागले आणि स्वरूपाचं चिंतन करत करत सहजच त्या ठिकाणी महाराज शरीर सोडून दिलं. हे बोलणं फार सोपं आहे पण शरीर सोडणं मोठं कठीण गोष्ट आहे. अभ्यासाशिवाय ते प्राप्त होऊ शकत नाही ना. सदैव त्या ठिकाणी एकाग्र होऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी केंद्रित होऊन सतत त्याच्या चिंतनात राहिल्याशिवाय ह्या घटना घडत नाहीत ना. म्हणून स्वरूप त्या ठिकाणी चिंतन करत करत स्वतःचं शरीर सोडून दिलं. 10 मिनिटं झाले साधक पाहतच होतं. त्याला वाटलं आता जागे होतील मला सांगतील. 20 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, एक तास झाला, तरी पण महाराज जागे होत नाहीत. म्हणून त्यानं सहज महाराजांना त्या ठिकाणी जागं करण्याकरिता असं हलवलं, धक्का दिला. धक्का दिल्याबरोबर त्यांचं शरीर जागेवर त्या ठिकाणी पडलं, कोसळलं, घाबरला, जागा करण्याचा प्रयत्न करू लागला. महाराज उठा, काही प्रतिक्रिया नव्हत्या, शरीर सोडून दिलं होतं. आरडाओरडा केला, लोक जमा झाले, विचारलं झालं काय, काहीच नाही, मी फक्त यांना विचारलं की महापुरुष शरीर कसं सोडतात सांगा. त्याने मला सोडूनच दाखवलं. मोठी गोष्ट आहे ना महाराज. म्हणून शरीर सोडता येतं आणि स्वतःच्या सामर्थ्यानं सोडता येतं. शिकायचं असेल तर भागवताला ऐका, सर्वांगाचे कान करून श्रवण करा. या भागवताच्या शेवटी राजा परीक्षित आपलं स्वतःचं शरीर सोडणार आहे. तक्षक येण्याच्या आधीच त्या ठिकाणी भगवत चिंतन करत करत शरीराचा त्याग राजा परीक्षित करतो आहे महाराज. हे पाहण्यासारखं आहे, मरावं कसं शिकवणारी कथा. संत क्रिया करून दाखवतात. आपल्याच परिसरामध्ये उंबरे गाव आहे ना, तिथे त्या ठिकाणी एक महापुरुष होऊन गेले, रघुनाथ महाराज उंबरेकर, माहिती आहे ना. 40 दिवसाच्या सप्ताहाचं आयोजन केलं आणि पहिल्याच दिवशी सप्ताहाच्या शरीर सोडून दिलं महाराज. तिथून पुढे 40 दिवस सप्ताह झाला. माझ्यापेक्षा तुम्ही त्यांना चांगलं ओळखता, तुमच्याच परिसरात ते त्या ठिकाणी आहेत, होऊन गेले. हे पाहण्यासारखं आहे ना, मोठी गोष्ट आहे. म्हणतात बाबा, म्हणायचे आधी काही दिवस की मी आता वळकटी बांधलेली आहे, प्लॅटफॉर्मवर उभा आहे, गाडी आली बसले की चालले, असं त्या ठिकाणी म्हणत त्यांचे वाक्य होते. लोकांना काही फारसं कळत नव्हतं, पण ते गेल्यानंतर कळालं हे असं का बोलत होते. वस्तुस्थिती आहे ना. मग संत क्रियाच करून दाखवतात महाराज, हे त्या ठिकाणी घडतं. म्हणून मरावं कसं पाहायचं असेल तर संतांकडे पहा, आणि ते संत पाहायचे असतील तर भागवताला बघा. भागवतामध्ये सगळ्या संतांचं वर्णन आहे. म्हणून मरावं कसं शिकवणारी कथा, भागवत कथा. मग कसं काय शिकवते ही कथा, ऐकतात ना तुम्ही सर्वजण, लक्षपूर्वक ऐका, कान उंच करून ऐका. रघुनाथ महाराज त्या ठिकाणी सांगायचे, म्हणून त्या ठिकाणी आधी परिचय करून घेतला पाहिजे.